फ्रेंड्स, आज आपण आपला पुढचा पॉइंट बघतो आहे सिद्धांतावरील टीका. मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांतावरील अपवाद बघितले की घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांतामध्ये कोणकोणते अपवाद असतात आणि कोणकोणत्या अडचणी असतात त्याचा अभ्यास मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये केला. आणि आपण त्या पुढचा पॉइंट सिद्धांतावरील टीका हा पॉइंट आपण आज बघणार आहोत. तरी मित्रांनो, आज आपण सिद्धांतावरील टीका ह्या पॉईंटची ओळख करून घेऊ. तर आता आपण आपल्या पॉईंटला सुरुवात करूया. तर मित्रांनो, त्यामध्ये पहिलं आहे अवास्तव गृहितके. मित्रांनो, आपण ज्यावेळेस एक घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांताची ओळख केली त्यावेळेस आपण बघितलं की घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांताची कोणकोणती गृहितके पाडतात. त्यामध्ये मग मित्रांनो, एकजिन्सीपणा असेल, सातत्य असेल, विवेकशीलता असेल, उपभोग सातत्य असेल, ही जी गृहितके आहे मित्रांनो, घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांत ह्या गृहितकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण टीकाकारांचं असं मत आहे की ही जी सर्व गृहितके आहे, एकजिन्सीपणा आहे त्यामध्ये मित्रांनो, एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, विवेकशीलता एकच गरज. मित्रांनो, ही जी काही गृहितके आहे ही गृहितके एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही असं टीकाकारांचं मत आहे मित्रांनो. जरी आपला घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांत या गृहितकावर जरी अवलंबून असला तर ही सर्व गृहितके एका वेळी पूर्ण होऊ शकत नाही. ही गृहितके वेळोवेळी पूर्ण होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, अवास्तव गृहितके हे सिद्धांतावरील पहिली टीका आहे. त्यानंतर मित्रांनो, दोन नंबर आहे संख्यात्मक मापन. दोन नंबर आहे मित्रांनो संख्यात्मक मापन. मित्रांनो, आपण बघितलं घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांत हा संख्यात्मक मापन करतो की त्यामध्ये आपण बघितलं की जसे जसे वस्तूचे नग हे वाढत चालतात तसं तसे आपली उपयुक्तताही घटत चालते. म्हणजे मित्रांनो, हा सिद्धांत संख्यात्मक मापनावर आधारित आहेत. पण टीकाकारांचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्षामध्ये हा सिद्धांत संख्यात्मक मापनावर आधारित नाही. तर मित्रांनो, ही एक केलेली टीका आहे. कारण की आपण घटत्या सीमांत उपयुक्ततेमध्ये बघितलेलं आहे की घटत्या सीमांत उपयुक्तता सिद्धांतामध्ये तो सिद्धांत संख्यात्मक मापन दर्शवितो. जसजसे वस्तूचे नग आपल्याला वाढत चालतात तसतशी आपली उपयुक्तता ही घटत चालते. आणि याचा अभ्यास मित्रांनो आपल्याला घटत्या सीमांत उपयुक्ततेमध्ये केला होता आपण. म्हणून मित्रांनो, संख्यात्मक मापन ही सिद्धांतावरील एक टीका आहे. त्यानंतर मित्रांनो, तीन नंबर आहे अविभाज्य वस्तू. तीन नंबर आहे मित्रांनो अविभाज्य वस्तू. मित्रांनो, अविभाज्य म्हणजे कसं आहे की ज्या वस्तूंची गरज आपल्याला दैनंदिन जीवनात पडते. एक्झाम्पल आपण घेऊ, त्यामध्ये मोटरसायकल, त्यानंतरमध्ये मित्रांनो रेफ्रिजरेटर, त्यानंतर कूलर, फॅन. मित्रांनो, ह्या ज्या वस्तू आहे मोटरसायकल, रेफ्रिजरेटर, कूलर, फॅन, ह्या वस्तूंची गरज आपण एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही. तर टीकाकारांचं मत असं आहे मित्रांनो, ह्या ज्या वस्तू आहे मोटरसायकल आहे, रेफ्रिजरेटर आहे, कूलर आहे, फॅन आहे, ह्या जरी ह्या वस्तू आपण दैनंदिन जीवनात ह्या वस्तूचा उपभोग घेत असलो तरी ह्या वस्तू आपण सर्व ॲट ए टाईम एकाच वेळी ह्या वस्तूंची गरज पूर्ण करू शकत नाही असं मित्रांनो टीकाकारांचं मत आहे. म्हणून मित्रांनो, अविभाज्य वस्तू ही सिद्धांतावरील एक टीका आहे. त्यानंतर मित्रांनो, चार नंबर आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. मित्रांनो, इथं आपल्याला आपली पैशाची उपयोगिता ही कशी असते त्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याच्यावर सिद्धांतावर टीका केलेली आहे की पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. मित्रांनो, आपण सीमांत उपयोगितेमध्ये बघितलं जसजशी आपली उपयोगिता वाढत जाते तसतसे आपले वस्तूचे नग हे कमी होत चालतात. म्हणजे जसजसे वस्तूचे नग हे वाढत चालतात तसतशी आपली उपयोगिताही कमी होत चालते. पण मित्रांनो, टीकाकारांचं असं म्हणणं आहे की पैशाची उपयोगिता ही स्थिर आहे. म्हणजे मित्रांनो, पैशाची उपयोगिता ही वस्तूनुसार नाही बदलत तर व्यक्तीनुसार बदलत चालते. कशी बदलत चालते मित्रांनो? व्यक्तीनुसार. टीकाकारांचं असं मत आहे की पैशाची उपयोगिता ही स्थिर नसून ती व्यक्ती परत्वे बदलत चालते. म्हणजे व्यक्तीनुसार त्यामध्ये काहीतरी बदल होत चालतो. म्हणून मित्रांनो, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता हे सिद्धांतावरील एक टीका आहे. त्यानंतर मित्रांनो, पाच नंबर आहे एकच गरज.
पाच नंबर आहे मित्रांनो एकच गरज. एकच गरज मित्रांनो सिद्धांतावरील एक केलेली टीका आहे. तसंच आपलं एकच गरज हे आपलं गृहितक सुद्धा आहे. तर मित्रांनो घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये एकच गरज ह्या गृहितकाचा आधार घेतला जातो. म्हणजे सिद्धांत सोडत असताना सिद्धांताचा अभ्यास करत असताना एकच गरज ह्या गृहितकाचा आधार अभ्यास केला जातो. पण टीकाकारांचं असं म्हणणं आहे की एकच गरज ह्या गृहितकाचा आधार घेतला जात नाही. ही एक टीका आहे. म्हणजे एकच गरज हे सिद्धांतामध्ये हा घटक येत नाही पण सिद्धांतामध्ये एकच गरज हे गृहितक आहे. पण टीकाकार असं म्हणतात की एकच गरज ह्या गृहितकाचा ह्या सिद्धांताशी काही संबंध नाही असं टीकाकारांचं म्हणणं आहे. म्हणून मित्रांनो एकच गरज ही सिद्धांतावरील एक टीका आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपले घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका हा पॉईंट संपलेला आहे. तरीही मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका. थँक्यू.